गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर या पाचही राज्यातील राजकीय वातावरण हे गरम झालेलं पाहायला मिळतंय. विशेषतः गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल, आप असेल, हे पक्ष जे आहेत ते मोठ्या ताकदीने उतरताना पाहायला मिळतात. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि गोव्याचे राज्य प्रभारी देवेंद्र फडणवीस जे आहेत, बोलूया. मला सांगा, कशा पद्धतीने भाजप तयारी करते, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या निवडणुकीकरता तयार आहे. आमची बूथपर्यंतची रचना झालेली आहे, कन्सल्टेशनची प्रोसेस आमची पूर्ण होते आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असावा याकरता कार्यकर्त्यांचं सिक्रेट बॅलेट पद्धतीनं देखील आम्ही ओपिनियन घेतो आहोत, त्यामुळे वी आर टोटली गेअर्ड. शिवसेना देखील ही निवडणूक लढवते आणि शिवसेनेचं संजय राऊत असं म्हणतायत की आमची लढाई जी आहे ती नोटांची आहे, विशेषतः महाराष्ट्रातून आलेल्या नोटांशी आमची लढाई असेल. अप्रत्यक्षपणे भाजपवर आरोप. त्यांची लढाई नोटाशीच आहे, पण NOTA हे जे नोटा आहे ज्यामध्ये मतदार कोणालाही मत द्यायचं नाही असा जो नोटाचा बटन दाबतो, ती जेवढी मतं असतात त्यापेक्षा जास्त मतं तरी मिळाली पाहिजे, ही त्यांची लढाई आहे, आम्हाला मान्य आहे. एका बाजूला भाजप सगळ्या पद्धतीने गोव्यामध्ये तयारी करत असताना काही नेते भाजपला सोडत चिठ्ठी देताना दिसत आहेत, सांगितले ते काय? काही देत आहेत तर काही येत आहेत. ज्यांना हे लक्षात येत आहे की त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे भाजप त्यांना तिकीट देणार नाही, असे लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत आणि जे निवडून येणारे आहेत ते आमच्या पक्षात येत आहेत. गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आरोप होत आहेत, ते पाहता आज संजय राऊत असं म्हणाले आहेत की आधी त्यांच्या एवढी उंची गाठण्याचा प्रयत्न केला आणि मगच त्यांच्यावर आरोप करा, भाजप नेत्यांवर टीका केली. संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे पहिलेपासूनच आम्हाला माहिती आहे, पण मला असं वाटतं की हाच विचार पंतप्रधानांबद्दल बोलताना संजय राऊतांनी केला, आपली उंची किती, पंतप्रधानांची किती, तर मला असं वाटतं हे बोलण्याचा अधिकार त्यांना मिळेल.